ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। कोकणाकरिता काही योजना करण्यात आलेली नाही, आमदार भास्कर जाधव। या सरकारला शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यायची नाही, बोलाची कडी बोलाचा भात अशा प्रकारे फक्त घोषणा करून जनतेचं मत मिळवायचं आहे। आनंदाचा शिदा दिवाळीला सुद्धा जाहीर केला होता, मात्र जनतेपर्यंत तो पोहोचलाच नाही। आता सुद्धा यांनी त्याच प्रकारच्या घोषणा करून आनंदाचा शिदा देण्याचं सांगून तो शिदा मिळाला नाही। या अर्थसंकल्पामध्ये कोकणवासियांसाठी कोणत्याही प्रकारचे काहीही मिळालं नाही असं भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे। पाहूया काय म्हणतात ते। हे सरकार हे जनतेचं सरकार, हे सरकार हे शेतकऱ्यांचं सरकार, हे सरकार हे सर्वसामान्य माणसाचं सरकार असं बोलून फक्त बोलाचा भात आणि बोलाचीच कडी हा या सरकारच्या एकंदरीत कृतीतून शेतकऱ्यांना अनुभव येतोय। आज शेतकऱ्यांना मग खूप मोठ्या अवकाळी पावसाला, गारपिटीला, वादळाला अशा वेगवेगळ्या प्रचंड प्रमाणामध्ये कोकणामध्ये आंबा काजू याला ढगाळ वातावरण पावसाच्यामुळे पूर्णपणे अडचणी झाल्यात, त्याला सामोरं जावं लागतंय। नुसतं हे जनतेचं सरकार आहे, शेतकऱ्यांचं सरकार आहे असं बोलाचा भात आणि बोलाची कडी देऊन लबाडा घरचं अवतान जेवल्याशिवाय ते खरं नसतं अशी आता शेतकऱ्यांना म्हणण्याची वेळ आलेली आहे। हे सरकार काही देईल असं वाटत सर? उद्या गुढीपाडवा आहे, आनंदाचा शिदा देणार होते मात्र तो पोहोचलेला नाही आहे, कसं बघता याकडे? सुरुवातीलाच या गुढीपाडव्याच्या सणाच्या निमित्तानं आपल्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो। हा आनंदाचा शिदा त्यांनी दिवाळीमध्ये देखील देण्याची घोषणा केली होती, त्याही वेळेला लोकांना तो पोहोचू शकला नाही, तिथेही लोकांची चेष्टा झाली आणि इथं देखील गुढीपाडव्याला वेळेवर पोहोचणार नाही हे अधिवेशनाच्या पहिल्याच आठवड्यामध्ये मी सांगितलं होतं, परंतु सरकारने हा आनंदाचा शिदा न पोहोचवता आपली पूर्वीचीच टिमटी वाजवणं काम सुरू ठेवलं। सर, हा अर्थसंकल्पामध्ये जे अर्थसंकल्प जाहीर झालेला आहे याच्यामध्ये कोकणासाठी काय विशेष योजना करण्यात आलेली आहे, काय सांगाल? कोकणाकरता काही योजना करण्यात आलेली नाही। एक काजू मंडळ सोडलं तर रस्त्याकरता पैसे नाहीत, इरिगेशनकरता पैसे नाहीत, पर्यटनाकरता पैसे नाहीत, रत्नागिरी जिल्ह्याकरता, रत्नागिरी जिल्ह्याचा आणि कोकणाचा एकंदरीत विकास होण्याकरता या अर्थसंकल्पामध्ये काही सुद्धा नाही। 2014 ते 2019 हे जे देवेंद्र फडणवीसांचं सरकार होतं आणि त्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये कोकणाकरता काही दिलं गेलं नाही, त्याची पुनरावृत्ती पुन्हा सुरू झालेली आहे।